धर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. 12वी परीक्षेला आजपासून सुरुवात. कॉपीमुक्त संकल्प. महसूल पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त. मुरुम तारीख 21. तारीख 21 पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या लेखी परीक्षेला दिनांक 21 फेब्रुवारी वार बुधवार रोजी सुरुवात झाली. या परीक्षेसाठी मुरुम शहरात 2 केंद्र असून प्रतिभा निकेतन विद्यालय केंद्र क्रमांक 366 व कला वाणिज्य ज्युनियर कॉलेज केंद्र क्रमांक 367 या 2 केंद्र आहेत. मुरुम शहरातील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय व कला वाणिज्य आणि विज्ञान कॉलेज आणि विठ्ठलसाई माध्यमिक विद्यालय नाईकनगरचे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. प्रतिभा निकेतन केंद्रात 601 पैकी 596 विद्यार्थी तर ज्युनियर कॉलेज केंद्रात 321 पैकी 313 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. दिनांक 21 रोजी इंग्रजी विषयाच्या पेपरपासून परीक्षेला सुरुवात झाली आहे. या दरम्यान बैठे पथक उमरगा, नायब तहसीलदार काजळे तलाटे सुरेश खरात यांनी मुरुम केंद्रात भेट दिली. परीक्षा केंद्रावर पोलीस प्रशासनाच्या वतीने मुरुम शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहीपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस होमगार्ड कर्मचाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला आहे. कॉपीमुक्त अभियानाला मुरुम शहरातील केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. महसूल प्रशासनाच्या वतीने कॉपीमुक्त अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही परीक्षा केंद्रात परीक्षार्थी तणावमुक्त वातावरणात परीक्षा देत आहेत आणि विद्यार्थ्यांनीही कॉपीमुक्त अभियानाचं स्वागत केले असल्याचे दिसून येते. कर्मदंड मराठीवर्त परिवाराच्या वतीने 12वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. कर्मदंड मराठीवर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.